2013 ची जी कार्यकारिणी झाली त्यामध्ये जे ठराव झाले त्यामध्ये जी घटना दुरुस्ती झाली ही घटना दुरुस्ती मी आपल्याला वाचून दाखवलेली आहे आणि ही घटना दुरुस्ती आम्ही निवडणूक आयोगाकडे सादर केलेली आहे आणि त्या संदर्भातलं जे पत्र आहे ते मी आपल्याला दाखवतो पण त्या अगोदर मी आपल्याला निवडणुकीची जी काही पूर्ण त्या 2013 ची प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेतले हे आपल्या समोर ठराव मी आपल्या समोर मांडतो आपण ते बघावे आणि त्यानंतर ते निवडणूक आयोगाला आपण कसे सादर केले हे देखील मी आपल्याला दाखवतो सुरू करू हे बघा एकच हे कालचे निकाल देणारे आपले अध्यक्ष हे त्या सभेत होते आणि सभेत असून देखील त्यांनी सांगितलं 1999 नंतर आमच्याकडे कुठलाही कागद आलेला नाही स्वतः ते त्याच्यामध्ये हजर आहेत यांना विनंती करतो ही कार्यकारिणी असा ठराव करते की शिवसेना प्रमुख ही दैवी संज्ञा केवळ स्वर्गीय बाळासाहेबांना शोभून दिसते म्हणून यापुढे पक्षातील कोणत्याही पदाधिकाऱ्याला शिवसेना प्रमुख ही संज्ञा नावापुढे जोडता येणार नाही आणि म्हणूनच शिवसेना प्रमुख ही संज्ञा गोठवण्यात येत आहे बंधू भगिनींनो हा पहिला क्रमांकाचा ठराव पक्षघटनेच्या दुरुस्तीचा आहे शिवसेना प्रमुख एकच आणि ते म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे आणि असे शिवसेना प्रमुख पद हे पद नव्हे ही संज्ञा आहे आणि ही संज्ञा आपल्या प्रत्येकाचं दैवत असणाऱ्या आपल्या दैवताची संज्ञा आहे आणि ही संज्ञा तशीच अबाधित राहावी अशा एका अर्थाचा हा ठराव आहे आणि पक्षघटनेत तो ठराव होणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून हा जो ठराव सरांनी मांडलेला आहे त्याला अनुमोदन देण्यासाठी मी उभा आहे आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की सर्वानुमते हा ठराव पारित करावा आणि त्याप्रमाणे हा ठराव आणण्यात आलेला आहे तो आता आपण सर्वानुमते मंजूर करण्यासाठी आपल्यासमोर मी ठेवतो आपण हात उंच करून आणि घोषणा देऊन हा प्रस्ताव मंजूर करावा वंदनीय हिंदुत्व सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचा पहिला ठराव शिवसेना प्रमुख पद गोठविण्याचं तो सर्वानुमते एकमताने मंजूर झाला आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो शिवसेनेच्या पक्ष घटना दुरुस्तीचा ठराव क्रमांक 2 शिवसेना पक्षप्रमुख हे पद निर्माण करण्याबाबतचा आहे आणि तो ठराव मांडण्यासाठी मी शिवसेना नेते माननीय रामदास भाई कदम यांना विनंती करतो तसेच शिवसेना पक्ष संघटनेतील घटनेतील तरतुदीनुसार शिवसेना पक्षाची संघटनात्मक संरचना पूर्ण करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख पद जरा ऐकून घ्या जरा निर्माण करणे आवश्यक आहे शांतता ही काय महत्वाचा ठराव आहे जरा शांत राहा मीडियाला कळू देत शिवसेना पक्ष प्रमुख हे पद
शिवसेनेत निर्माण करण्यात येत आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षाचे अध्यक्ष असतील त्याची निवड शिवसेना प्रतिनिधी सभा करेल. शिवसेना पक्षप्रमुखांची मुदत ही 5 वर्षांसाठी असेल असा ठराव या ठिकाणी मी आपल्या समोर मांडतोय. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे म्हणजे आता शिवसेना प्रमुख हे पद नसेल तर शिवसेनेचे अध्यक्ष हे पद आपल्याकडे असेल आणि या प्रस्तावाला या ठरावाला आपण सगळ्यांनी मंजूर द्याल अशी आपल्याकडनं अपेक्षा बाळगतो. आपल्या विनंती करतो. धन्यवाद. याचा अर्थ घटनेप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख हे कायद्याने जसं आपल्याला पद्धतीने आपण या प्रतिनिधी सभेत सभेमध्ये मंजूर करून घेतलेलं आहे. गजानन कीर्तिकर यांना विनंती. पक्ष घटना दुरुस्ती ठराव 2. एकच मिनिट. फार महत्वाचं आहे. पक्षप्रमुख हे पद लोकांना कळलं पाहिजे जर आवाज नको निर्माण करण्यासाठी त्याची मुदत 5 वर्ष असण्यासाठी प्रतिनिधी सभा त्यांची निवड करण्यासाठी अशा तऱ्हेचा हा ठराव आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी मांडलेला आहे त्याला मी अनुमोदन देतो.